जात्याच्या प्रतिकृतीवर ओव्यागात खानदेश महोत्सवाला शुभारंभ करण्यात आला आहे. खानदेश संस्कृतीचे वेगळेपण जपण्यासाठी संस्कृतीचे दर्शन घडवत खानदेश महोत्सवाला उत्साहात व जल्लोषात प्रारंभ झाला आहे. सिडको परिसरातून मान्यवरांच्या हस्ते श्रीगणेशा करत प्रारंभ करून शोभायात्रा काढण्यात आली. यात पारंपरिक नृत्य, कानुबाई उत्सव, गोंधळी नृत्य, लेझिम पथक, डोगरादेव असे उत्सव पारंपरिक वेशभूषा केलेले कलाकारांनी प्रस्तुत केले. ठक्कर डोम येथे जात्याच्या प्रतिकृतीचे पूजन करून महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ज्येष्ठ पत्रकार उत्तमराव कांबळे यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी आलेल्या सर्व पाहुण्यांचे आयोजकांच्या वतीने सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमास खासदार डॉक्टर भारती पवार, महापौर सतीश कुलकर्णी, उपमहापौर भिकुबाई बागुल, ज्येष्ठ पत्रकार उत्तमराव कांबळे, आमदार राहुल डिकले, प्रदेश सरचिटणीस लक्ष्मण सावजी, ज्येष्ठ लेखिका उषा सावंत, बापूराव देसाई, सभागृह नेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, नगरसेविका प्रतिभा पवार सह आयोजक महेश हिरे, रश्मी हिरे यांचा देखील सत्कार करण्यात आला. या प्रसंगी आमदार सीमाताई हिरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. अंगणावर आपल्या गळ ठेवा. मी या निमित्त एवढंच सांगेन, आज या कार्यक्रमात खरं तर मला खूप आनंद होतो आहे की हे तिसरं वर्ष आपण खानदेश महोत्सवचं खूप आनंद, खूप उत्साह संपन्न करत आहोत. 4 दिवस 24 ते 29 डिसेंबर भरभरत असे कार्यक्रम या खानदेश महोत्सवमध्ये आहेत. खरं तर मला सांगायला आनंद वाटेल की आनंद मिळा म्हणून आपला 15 वर्ष नगरसेवक असताना सातत्याने चालणारा उपक्रम होता शते अटल बिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त 25 डिसेंबर निमित्त आम्ही दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन करायचो. खरं तर अनेक महिला भगिनी म्हणजे ज्या बचत गटमध्ये आहेत, त्याचबरोबर ज्यांचे स्वतःचे लघु उद्योग आहेत, अशा अनेक उद्योजिका या कार्यक्रमात सहभागी होतात, स्टॉल घेतात आणि खरं तर इथे व्यासपीठ महिलांसाठी हक्काचं त्यांना मिळतं. अनेक जणांनी आज खूप मोठ्या उद्योगात त्यातनं भरारी घेतलेली आहे, हा देखील खूप आनंदाचा भाग आहे. तर हा कार्यक्रम यशस्वी पार पडावा याकरता ज्येष्ठ पत्रकार उत्तमराव कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या. ज्याने भरवलेला आहे आणि गेल्या काही वर्षापासून या महोत्सवाची परंपरा कायम टिकवली आहे, मी क्रमाने नावं घेत जाणार आहे. पहिल्यांदा महेश हिरे, मग सीमा हिरे, मग रश्मी हिरे आणि त्यांचा सगळा ग्रुप यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो. राजकारणातले जे नेते असतात त्यांच्यावर सांस्कृतिक राजकारण करण्याची सुद्धा जबाबदारी असते. केवळ मताचं राजकारण करून समाज विकास पावत नाही, सांस्कृतिक राजकारण. आणि आपलं सर्वांचं भाग्य आहे गेल्या काही वर्षापासून सीमाच्या रूपाने आपल्याला एक सांस्कृतिक राजकारणी या शहराला मिळालेला आहे.
आणि आपल्या संस्कृतीशी नातं सांगणाऱ्या या सगळ्या नेत्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मनापासून कौतुक करतो. आता खानदेश संस्कृती म्हणजे काय? खानदेश संस्कृती म्हणजे स्टॉल लावणं आहे का? खानदेश संस्कृती म्हणजे नाचगान करणं आहे का? खानदेश संस्कृती म्हणजे फेटा बांधणं आहे का? तो एक छोटा भाग आहे त्याचा. खानदेश संस्कृती ही भारतातली अशी एकमेव दुर्मिळ संस्कृती आहे की फक्त खानदेश संस्कृतीचं नातं आजपर्यंत निसर्गाशी आहे. तर या खानदेश महोत्सवाचे तिसरे वर्ष असून हा महोत्सव म्हणजे आपल्या माणसांचा उत्सव आहे. या ठिकाणी खानदेशातील अनेकांनी आपल्या खानदेशी चवीचे फूड स्टॉल देखील लावले आहेत. हा महोत्सव 4 दिवस होणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवास भेट देऊन आनंद लुटावा असे आवाहन आयोजकांनी केले. 4 दिवसीय या महोत्सवात फॅशन शो सह विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. खानदेशची भाषा थोडी थोडी बोलतो आणि ती पण सभागृहात बोलतो आणि कधी कधी वाटतं अरे करे टाका नाही असे काय करे तुम्ही असं आम्ही आवर्जून आमचे खासदार म्हणून खानदेशमध्ये बोलत असतो. तेव्हा इतर खासदारांना ते समजत नसतं. तर मला वाटतं आपली संस्कृती आपली ओळख आणि जे खानदेश तडका जो खानदेश पदार्थ जे आहे ते आवर्जून दिल्लीमध्ये सुद्धा काही ठिकाणी मिळतात. मला वाटतं ही खूप चांगली ताई तुम्ही या माध्यमातून आपली परंपरा जपत असताना खवय्यांसाठी खास करून या महोत्सवामध्ये खानदेशी विशिष्ट पदार्थ खूप प्रचलित आहे. नॅन्यूज करता सुनीता चव्हाणसह प्रवीण काळबांडे, नाशिक.